सांगण्याचं तात्पर्य की हे विकास पाटील म्हणून हा जो ठेकेदार आहे हा पूर्णपणे जसा कोथरूडचे आमदार इम्पोर्ट झाले तसा हा सुद्धा आता इम्पोर्ट झाला. ह्याच बरोबर आपल्या खात्यामध्ये एक पांडे म्हणून भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी हा दमबाजी करायचा. हा कोण पांडे ह्याची सुद्धा आम्ही माहिती घेतो. पण आज आम्ही होर्डिंग बघितले त्या अख्ख्या कोथरूड आणि अख्ख्या पुणे शहरामध्ये जिथं होर्डिंग लागले त्यामुळे असं लक्षात आलं की हा विकास पाटलांनी ह्याच पांडेचा लावलाय का. हा ठेकेदार भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे होर्डिंग लावतो ज्याला हे टेंडर उद्या मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे शंतनू गोयल ह्यालामध्ये सामील होते. शंतनू गोयलांची चौकशी करावी अशी आम्ही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. आम्ही हा उद्या विषय झाला तर नियमाप्रमाणे फेरविचार देणार. फेरविचारानंतर आम्ही युडी वनला पूर्वी सुद्धा तक्रार केली होती. आम्ही एकनाथ शिंदेना अजितदादा पवारांना उद्या तक्रार करणार आहे ह्या संदर्भामध्ये. आणि अँटी करप्शनला आता आम्ही पत्र देणार आहे कारण ज्या वेळेला कलवटच्या विषयामध्ये चौकशी अर्धवट थांबवली तरीही केली त्या शंतनू गोयल यांची चौकशी करून त्यांना राज्य सरकारच्या सेवेत परत पाठवावी अशी मागणी आम्ही आज केलेली आयुक्तांकडे. आता आयुक्त काय निर्णय घेतात या उद्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये त्याप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्या पद्धतीने कारवाई करणार. पांडे कोणाला आपल्या अधिकाऱ्यांना आज पोस्ट झालं पाहिजे. सकाळी 9 वाजता माणसं बोलून घेतली, अधिकारी बोलून घेतले, आताच निविदा प्रक्रिया, आताच अभिप्राय. तारखा जर तुम्ही निविदा प्रक्रियेमध्ये पाहिले तर एका दिवसाचे 2-2 अभिप्राय. म्हणजे सहाय्यक अभियंत्याचा आज अभिप्राय झाला तर लगेच कनिष्ठ अभियंत्याचा त्याच दिवशीचा आहे, मुख्य अभियंत्याचा त्याच दिवशीचा. म्हणजे हे सगळं एका ठेकेदाराला सावी कन्स्ट्रक्शन म्हणून जो आहे त्या सावीला सगळं मिळावं म्हणून ही सगळी प्रक्रिया राबवली जाते. सगळ्यात पहिलं की ज्या वेळेला पावसाच्या पूर्व ही कामं पूर्ण होणार नसतील तर राज्य सरकारने तुम्हाला पत्र पाठवलं होतं की राज्य पावसाळ्याच्या पूर्वी काम होणार नाही तर लाव. पण कोरोनाची महामारी चालू असताना इथं ह्या टेंडरची कामं लावण्यामध्ये आपले महानगरपालिकेचे अधिकारी मस्तगुल होते त्यामुळं सुद्धा आजच्या ह्या कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि कलवटचं काम, रिटेनिंगचं काम, आता पावसाळा संपत येणार, ऑगस्ट महिना लागला, अजूनपर्यंत तर तुमचं काही झालं नाही. मग ह्या कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं करायची गरज होती का तर त्यांच्या दृष्टीने गरज होती कारण त्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार चालू आहे. आणि ज्या पद्धतीने एवढे अँबिग्युटीज म्हणजे GST विषय क्युबिक स्क्वेअर मीटरनी असलं पाहिजे होता, क्युबिक स्क्वेअर फूटनी असलं पाहिजे होता, तो क्युबिक मीटरनी काही करून टाकला, त्याला कन्वर्ट केलं, काय गरज होती. आपण आजपर्यंत कधी क्युबिक मीटरमध्ये देत नाही, फक्त ह्याच ठेकेदाराला क्युबिक मीटरमध्ये देण्याची काय गरज होती. असा हा ठेकेदार पुणे महानगरपालिकेचा कोणता जावई आहे की ज्याला आपण एवढं पोचतोय. आणि ह्याला पोचण्याचं काम पूर्णपणे अतिरिक्त आहे तर शंतनू गोयल करतात कारण त्यांच्या निदर्शनाला आणून सुद्धा एक अभिप्राय त्याच्यामध्ये असा आहे की कनिष्ठ अभियंता तुम्हाला सांगतोय, मुख्य अभियंताला अधीक्षक अभियंता सांगतोय की ह्याच्यामध्ये रजिस्टर्ड जीवी नाहीये, ते बाजूला राहू द्या, तरीही पात्र केलं ऑन रेकॉर्ड. जे एवढे एखादं साधं कोणी गव्हर्नमेंटमध्ये शुल्क भरलं नसेल तर त्याला किती पद्धतीने तुम्ही छळ करता. पण एवढा मोठा कोट्यवधीचा विषय, सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी सवलत दिली, त्याची टेक्नॉलॉजी, तो सांगेल तसे स्क्वेअर फूट. आणि गांभीर्य आता ही रिटेनिंग वॉल बांधत असताना परत एक गंमत बघा, खालची खोदाई 2 मीटर खाली जायचं आणि वर तुम्हाला 3 मीटर 3 मीटर 3 मीटर जायचं तर खाली तुम्हाला 8,500 आहे, मधी 9,500 आहे, वर 10,500 आहे. वर 10,500 जो आयटम धरलं त्याच्यामध्ये पण खोदाई झाली. आता हवेत कोणती खोदाई करायची हे अशा पद्धतीने त्या एस्टिमेट कमिटीमध्ये करून ठेवलं की ज्याच्यामुळे कोट्यवधीचा